दिनांक 26 तारखेला मारेगाव तालुक्यातील धामणी येथे आई वडील शेतात काम करायला गेलेले फायदा घेऊन आरोपी बंडू भडके या व्यक्तीने दोघी बहिणी घरात असल्याचा फायदा घेऊन आतमध्ये घरात जाऊन 5 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केला। त्यामध्ये गुन्हा काय, ज्या ज्या चिमुकलीला बोलतासुद्धा येत नाही तिच्यावर जर अतिप्रसंग येतो यासारखी घाणेरडी गोष्ट नाही। आपण 1 तारखेच्या आधी आपण नवमी पूजन करतो, नवदुर्गेचं पूजन करतो आणि नवमीच्या पूजनमध्ये आपण नवकन्यांना जीव घालतो, एकीकडे नवकन्या जीव घालतो आणि एकीकडे 5 वर्षीयची चिमुकलीवर अत्याचार करतो। हे कितपतपर्यंत सहन करायचं असं सर्व महिलांमध्ये आक्रोश। त्या चिमुकलीला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन असंच आम्ही भूमिका घेत राहू, याला जबाबदार फक्त तिगारी सरकार उद्धव सरकार राहणार आहे। त्या चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी फास्ट्रॅक कोर्टमध्ये त्यांनी केस चालवावी आणि त्याला ताबडतोब फाशी द्यावी, त्याला ताबडतोब कारवाई करावी आणि भर चौकात त्याला फाशी द्यावी असं संपूर्ण महिला आघाडीकडून आमचं निवेदन आहे।